नमस्कार, महाराणी ताराबाई कन्या शाळा क्रमांक 175 मध्ये मी मोरे रामेश्वरी आपला हार्दिक स्वागत करते। विषय सामाजिक विज्ञान, इयत्ता 8वी साठी पाठ 2 पर्यावरणीय प्रदूषण, तास 3। तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जल प्रदूषण आणि हवा प्रदूषण विषयी माहिती मिळवलीच आहे, तर आज आपल्याला भूमी प्रदूषणाविषयी माहिती मिळवायची आहे। भूमी म्हणजे जमीन, त्याला इंग्लिशमध्ये लँड प्रदूषण असं सुद्धा म्हणण्यात येतं। आता भूमी प्रदूषण तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जमिनीवर खूप सगळा कचरा असतो, त्या कचऱ्यांमुळेच आपलं जमीन ही खराब होत चाललेली आहे। तर सगळ्यात जास्त विकसित उद्योग, गटारीचे पाणी मोकळ्या मैदानात सोडल्यामुळे जमीन ही जास्त बिघडत आहे। उद्योग आणि कारखान्यांद्वारा आवश्यकतेपेक्षा जास्त जमीन प्राप्त करतात, जे त्यांच्या मतानुसार भविष्याच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप नुकसानकारक आहे। हल्ली तर पॉलिथिनच्या पिशव्या, म्हणजे आपण ज्या भाजी वगैरे आणतो त्या पिशव्या, आणि ज्या प्लास्टिकच्या कोल्ड्रिंक्सच्या बॉटल आहेत, त्यांचा अधिक प्रमाणात उपयोग झाल्यामुळे प्लास्टिक जमिनीत मिसळत नाही आणि त्याच्यामुळेसुद्धा जमीन बिघडत असते। शहरी कचऱ्यांमध्ये खोकी, प्लास्टिकचे स्क्रब आणि रासायनिक पदार्थ असतात, ते उडून चांगल्या जमिनीत शेतात पडून जमीन दूषित करतात। शेतकऱ्यांद्वारे उत्पादनात वाढ करणाऱ्या हेतूने रासायनिक खतांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यात येतो, जे जमिनीचा बिघाड करण्यास आणि पर्यावरणास नुकसान करण्यासाठी खूप महत्त्वाचा भाग बजवीत असतात। हल्ली उद्योगांचा आणि गटारींचे पाण्याचा उपयोग सुपीक जमिनीत केल्याने त्यात पिकणारी पिके, धान्य आणि पालेभाज्या दूषित होतात, ज्यामुळे क्षय, हडकांचे विविध आजारसुद्धा निर्माण होतात। सुपीक जमीन कमी होत असल्याने धान्याच्या टंचाई शक्यता उद्भवल्या आहेत। प्लास्टिक आणि कारखान्याचे दूषित पाणी जमिनीत उतरल्याने सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो। उद्योगांचा कचराही सूक्ष्मजीवाणूसाठी घातक बनत आहे, हीच जीवाणू जमिनीत सुपीक बनवतात। परंतु सूक्ष्मजीवांचा नाश झाल्याने शेतीलायक सुपीक जमीन बिनशेतीलायक नापीक बनते। आपण भूमी प्रदूषणास आळ घालू शकतो। आपण प्लास्टिक, रासायनांचा उपयोग जरूर पुरताच केला पाहिजे। सुपीक जमिनीत उद्योग स्थापन करू नयेत। पर्यावरणाचे जतन केले पाहिजे। रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतं, देशी खतांचा वापर केला पाहिजे। जंतुनाशक औषधांचा सुद्धा वापर कमी केला पाहिजे आणि निरुपयोगी प्लास्टिक आणि घाण कचरा जाळून त्याचा नाश केला पाहिजे।